मुंबईमधील धारावी पुनर्विकासाच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. धारावी प्रकल्पामधून निर्माण होणारा TDR विकत घेण्याची सक्ती मुंबईमधील विकासकांवरती करण्यात आलेली आहे. धारावी पुनर्विकास अदानींकडे देण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे. धारावीच्या परिसरामध्ये अदानी हटाव अशा आशयाचे बॅनर्स आज लावण्यात आले. धारावीमधील टी जंक्शनवरून हा मोर्चा निघेल. BKC मधील अदानींच्या कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे. दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडून देखील ठाकरे गटाच्या मोर्चा विरोधात बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत. अभिषेक, मोर्चाचं स्वरूप कसं असेल, कशी तयारी करण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे? अमोल, सध्याला मी टी जंक्शनवर असा आहे धारावीच्या, आणि आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात जे सर्व पक्षी आहेत ती इथं आपल्याला बघायला मिळत आहेत. एकूणच याचं जे नेतृत्व आहे ते आपल्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करताना बघायला मिळतील. एकूण काय नेमक्या मागण्या आहेत, काही शिवसैनिक महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुम्ही धारावीमधनं आहात? धारावी नाही, आम्ही कांजूरवरून, कांजूर 120. का आलात, कसं काय आलं? आम्ही या मोर्चासाठी खास आलो आम्ही, आणि बाबांसाठी हटाव. आमचं एकच ध्येय अदानी हटाव. अदानीच्या हातात आम्हाला मुंबई द्यायचीच नाहीये. परप्रांती येऊन आमच्या महाराष्ट्राचा विकास कोण करणार? आम्ही आमचा विकास करू. आमचे इकडचे चांगले प्रकल्प तिकडे नेऊन टाकले कोणाला विचारून? ही त्यांची गुंडेशाही आहे, ही हुकुमशाही चालली आहे. बस आमचं हेच म्हणणं आहे, आणि आमची पुढची भावना आहे ती आमचे साहेब व्यक्त करणारच आहेत. तर हे ही काही महिला ज्या आहेत त्या इथं आपल्याला बघायला मिळत आहेत. इकडं आपण जर का बघितलं तर जे शिवसैनिक आहेत ते देखील इथं मोठ्या संख्येनं जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडं देखील आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या देखील दाखल झाल्या आहेत. काय मागण्या आहेत नेमक्या तुमच्या? आमच्या मागण्या आहेत की धारावीचा विकास हा झालाच पाहिजे, पण तो करत असताना शासनाने तो करावा. कोणत्याही प्रायव्हेट बिल्डरला तो देण्यात येऊ नये, आणि त्याचे जे काही प्रायव्हेटला देताना त्यांनी जे काही नामावली किंवा काही जे नियमावली केलेली आहे ती तुरंत बदली केली पाहिजे. कारण इकडचा विकास होणं हा काळाची गरज आहे, परंतु तो विकास करत असताना इकडचे जे लघु उद्योग असतील, इकडची जी लोकं असतील, त्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. त्या सगळ्यांना घरं मिळाली पाहिजेत, आणि नुसती घरं मिळाली नाही पाहिजेत तर उद्धव साहेबांच्या मागणीनुसार त्यांना 400 ते 500 स्क्वेअर फीटचं घर मिळालं पाहिजे, आणि त्याचं पूर्ण नियमावलन जे नियमावली आहे ती सरकारने करावी. कोणत्याही अडाणीला किंवा अदानीला देण्यात येऊ नये. तर हे बघू शकतो की महिला शिवसैनिक आहेत त्या देखील आता हळूहळू ही संख्या जी आहे ती वाढताना बघायला मिळत आहेत. आपण बघू शकतो डाव्या संघटनांचे देखील जे कार्यकर्ते आहेत इथं दाखल झालेले आहेत, CPI असतील हे ते देखील दिसत आहेत. नेमक्या काय तुमच्या मागण्या आहेत? पहिली म्हणजे हा जो डेव्हलपमेंट आहे हे अडाणीकडून होवी नाही, स्टेटचे जे काय डेव्हलपमेंट एजन्सीज आहे. प्रश्न असा आहे की सरकारकडनंच हे कंत्राट जे आहे ते देण्यात आलेलं आहे, मग अडचण मक्तेदारी कशाला? पूर्वी जो एग्री MOU साईन झाला होता ते आर्बिट्रली कॅन्सल करून अडाणीला दिला गेला, त्यात त्याच्यात परत रेल्वेची जागा पण त्या टाकली. हे सगळं कशाला? हे कोणाकरता करताय? हे मोदी सरकार एव्हरी सगळं भारताचा डेव्हलपमेंटचा, भारताची पब्लिक सेक्टरची प्रॉपर्टी, भारतीय जमीन, भारताची खदाने, रेल्वे, पाणी, हे सगळं अडाली देत आहे, ह्याचा अर्थ काय करावा? तर ठाकरे गटाचा सध्या धारावीमध्ये मोर्चा सुरू होतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती कडक बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे. आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ या संदर्भातले अपडेट आपल्याला देत होते. धन्यवाद अभिषेक. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.